भारतीय जनता पार्टी सारखा आत्मकेंद्रित आणि स्वार्थी पक्ष या देशात कोणताही नाही। अजितदादा पवारांबरोबर जेव्हा माननीय फडणवीसांनी शपथविधी घेतला त्यावेळेला ते घोटाळेबाज नव्हते, ट्रकभर पुरावे आणले होते काही वर्षांपूर्वी, त्याचं काय झालं ते कोणालाच माहीत नाही। म्हणजे कृपाशंकर सिंग असतील, त्याच्यानंतर प्रकाश मेहता असतील, अशा अनेक लोकांवर यांनी आरोप ठेवले, त्याच्यानंतर ते काही सिद्ध झाले कोणाला माहीत नाही। कारण त्यांना माहीत आहे फक्त गाजावाजा करायचा, वातावरण निर्मिती करायची, चोर आहे म्हणून बोंबलत सुटायचं आणि मग नंतर पुढे काही नाही, कोणालाही शिक्षा नाही। त्यामुळे ह्या हे सगळे हक्कंडे आता जनतेला समजून चुकले। आता लहान मुलांच्याही मागे उद्या ईडी सीबीआय काही लावू शकतात। त्यामुळे असं आहे की अजितदादा पवार यांच्याबरोबर जेव्हा 80 तासाचं सरकार स्थापन केलं तेव्हा अजितदादा स्वच्छ प्रतिमेचे होते आणि आता ते कसे डागाळलेल्या प्रतिमाचे आहेत, हाच विषय माननीय उद्धवजींनी त्या दिवशी दसरा मेळ्यात सांगितला की नेत्यांच्या मागे तुम्ही लावताय शुक्ल काष्ट, त्यांच्या कुटुंबापर्यंतही पोहोचताय, म्हणजे इतकी लाज लज्जा सोडून भारतीय जनता पार्टी वागत आहे। कॉलेज स्कूल तो खुल चुके, कॉलेजेस भी कल से खुलेंगे, इसकी काफ़ी प्रतीक्षा सबको है, शिक्षकों को है, कॉलेज मैनेजमेंट को है और ख़ास करके जो विद्यार्थी आज 1.5 साल से ऑनलाइन शिक्षण प्राप्त कर रहे उनको तो बहुत उत्सुकता है, अपने मित्रों से मिलेंगे, अपने टीचर्स से मिलेंगे और जो वातावरण जो मिस कर रहे थे कॉलेज कैंपस का उसके बारे में भी उनको काफ़ी उत्सुकता है। अब ये टास्क फोर्स ने इस प्रकार की अनुमति दी है, केंद्र सरकार हो, राज्य सरकार हो, आपत्ति व्यवस्थापन विभाग हो और जो कॉलेज और उसके मैनेजमेंट है उनको सख्त निर्देश दिए गए हैं, SOPs जारी किए गए हैं कि किस प्रकार से कॉलेजेस खुलेंगे और किस प्रकार से आगे चलेंगे। तो ये सारे पाबंदियां तो है मगर फिर भी कॉलेजेस खुले, ये सारे शिक्षण तज्ञ जो है उन्होंने भी यही कहा था कि कॉलेजेस खुलने चाहिए। ये बिल्कुल इस बेहुदा इस प्रकार का वक्तव्य है, किसी भी चीज़ का किसी चीज़ के संबंध जोड़ना। अब चाइना से लाइट्स आते हैं, सारी दुनिया से अलग अलग देशों से लाइट आते हैं, हमारे घर में भी हम लगाते हैं और पब्लिक प्रॉपर्टी में भी कई प्रकार के लाइट्स लगते हैं अलग अलग देश विदेश से, तो ये उनके कहने में कोई तथ्य नहीं है और इस प्रकार की बकवास पर कोई प्रतिक्रिया हो नहीं सकती। कसं आहे की मनसे हा पक्ष याची पोच कितपर्यंत आहे लोकांना माहिती आहे, ह्या हा विषय प्रतिक्रिया द्यावी असं देखील नाही आहे, म्हणजे प्रत्येकच गोष्टी त्यांचं पोट दुखतं। अरे जनतेची कामं करा, जनतेच्या पाठीशी उभं राहा, एकतर पहिले स्वतःचा पक्ष नेमका कुठे कुठे आहे त्याचा शोध घ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निधीतून त्यांनी कुठे उष्णाई केली हा त्यांचा प्रश्न आहे। त्यामुळे हा काय विषयच नाही आहे की याच्यावर बोलावं म्हणून। ऐसा आहे की किरीट सोमय्या कोई एजेंडा दिया गया है, अब वो एजेंडा किसने दिया वो हमें पता नहीं, मगर वही अजितदादा जिनको सारे घोटालों का गुरु कह रहे हैं वही अजितदादा के साथ उन्होंने 80 घंटे की सरकार चलाई, तब वो स्वच्छ प्रतिमा के थे, तब वो बिल्कुल बेदाग थे और 80 घंटों में जब सरकार गिर गई तो फिर मैले हो गए। तो जनता सब समझती है, ये पब्लिक है, ये सब जानती है। टास्क फोर्स असेल आणि सर्व संबंधित आपत्ती विभाग जो आहे महाराष्ट्राचा आपत्ती व्यवस्थापन विभाग या सगळ्यांशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि माननीय उदयजी सामंत जे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत महाराष्ट्राचे, या सगळ्यांच्या एकंदरच चर्चेनंतर कोरोनाची सध्याची परिस्थिती महाराष्ट्रातली आणि कॉलेज आणि शाळांमध्ये उत्सुकतेने तरुण वर्ग थांबलेला आहे
या सगळ्या गोष्टी विचारात घेता शैक्षणिक वर्ष प्रत्यक्षपणे सुरू करण्याचा हा निर्णय झालेला आहे आणि सर्व तरुण मंडळींमध्ये याच्याबद्दल खूप उत्सुकता आहे. कॉलेज पातळीवर सर्व SOP कशा पद्धतीच्या असाव्यात याचं एक लेखी सूचना सर्व कॉलेजेसला, अकृषी विद्यापीठांना, युनिव्हर्सिटीजना, सगळ्यांना हे पोचलेलं आहे. त्याचं काटेकोर पालन झालं पाहिजे अशी असं आव्हान सरकारने केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की 1.5 वर्ष मुलं घरी होती, कंटाळलेली होती, वैफल्यग्रस्त झाली आणि आपल्या शिक्षकांना, मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि अभ्यास हा प्रत्यक्षपणे सुरू व्हावा हे अनेक तज्ज्ञांचं, शिक्षण तज्ज्ञांचं देखील मत होतं आणि यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. कॉलेज पातळीवर पण याची जय्यत तयारी सुरू आहे.